respected sir, kindly guide us on the point. What lessons are taught by your life to you, and also guide us how you overcome the adversities in your life, and what is the message for new generation? Start now. मराठीत जाऊ ना माझं हां संघर्ष व जिद्द कायम ठेवल्यास व प्रयत्न सातत्याने सुरू ठेवल्यास यश निश्चित मिळते. लहानपणी वडील वारले असताना व हलाकीच्या आर्थिक परिस्थितीतून कठोर परिश्रम व जिद्दीने वाटचाल केल्यामुळेच मी यशस्वी होऊ शकलो. काहीच कठीण आर्थिक परिस्थितीमुळे आयुष्यातील कमी काही वर्ष वाया गेली, परंतु जिद्द कायम ठेवली व कठीण परिश्रम केल्यामुळे ध्येय गाठण्यात यशस्वी झालो. तसेच आणि जे काम करतो ते समर्पित भावनेने आपण जे काम करतो समर्पित भावनेने व प्रामाणिकपणे केले तर त्या कामापासून मानसिक आनंद मिळतो. जॉब सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतात. सतत कामात कार्यरत राहिल्यास वेळेचा सदुपयोग होतो व त्यातून काही विधायक निष्पत्ती होते. त्यामुळे स्वतःला कामात गुंतवून ठेवत आहे. आयुष्यात इतरांचे जितके चांगले करता येईल तेवढेच केले आहे व कुणावरही अन्याय केलेला नाही. बऱ्याचशा लोकांना मदत करून त्यांचे जीवन सुखी केले आहे. या बाबतीत अनेक साधारण शेतकरी व बाकी गरीब वर्गातील लोकांना बराचसा आधार देऊन पुढे आणलेले आहे. त्यामुळे एक मानसिक समाधान जे लाभते त्याचा आनंद काही औरच असतो. अजून काही सांगू काय फॉर यंग जनरेशन. आयुष्यात यशस्वी होण्याकरता ध्येय निश्चिती करून ते प्राप्त करण्याकरता कठोर परिश्रम व जिद्द कायम ठेवावी. अपयशाला न डगमगता त्याचा सतत प्रयत्न करून सामना करावा. यश निश्चित मिळेल. आजच्या झगमगाटी वातावरणात स्वतःला गुरफटून न घेता आपल्या संस्कृतीप्रमाणे वागणूक ठेवावी. सर्व प्रकारच्या व्यसनापासून अलिप्त राहावे. वडीलधारी मंडळींना मान सन्मान राखावा. ध्येय व्यर्थ वेळ न गमावता आपले ध्येय साध्य करण्याकरता वेळेचा उपयोग करावा. थोरांचे मार्गदर्शन घ्यावे व त्यातील योग्य बाबी आचरणात आणाव्यात. सोपविलेले काम समर्पण भावनेने करावे म्हणजे त्यापासून समाधान मिळते. मनावर नियंत्रण ठेवून योग्य अयोग्य बाबी ओळखण्याची क्षमता निर्माण करावी. योग्य मार्गाचाच अवलंब करावा. इतरांशी आपले वागणे सौजन्याचे ठेवा व त्यांचा समाधान होईल याप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार ठेवावा. याच्याशिवाय आणखी काही बोलायचं असं तर बोला. असं म्हणजे याच बाबतीत म्हणजे नवीन जनरेशनचा फायदा होईल असं काय सांगायचं सांगा. आणि सध्या काय तुम्हाला दिसते. मराठीत सांगणं. सध्यस्थितीत नवीन जनरेशनमध्ये एवढी ऊर्जा आहे, परंतु त्यातील बहुतांश लोक त्या ऊर्जेचा योग्य उपयोग न करता दुरुपयोग करतात. त्यामुळे ते त्या प्रमाणात ते पुढे जाऊ शकत नाही. आणि जे आपल्या ऊर्जेचा आणि बुद्धीचा उपयोग करतात असे लोक मात्र खूप पुढे गेलेले आहेत. आणि अशाच लोकांचा येत्या काळात पुढे जाऊ शकतील. कारण येणारा काळ हा कॉम्पिटिशनचा म्हणजे मराठीत कॉम्पिटिशनचा असल्यामुळे त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्याकरता तुम्हाला तुमची जास्तीत जास्त ऊर्जा चांगल्या कामाकरता आणि मेहनतीने केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. ओके, थँक्यू.
तुमच्या उत्तम मार्गदर्शनाबद्दल. थँक्यू थँक्यू थँक्यू.